दादा मा गया त्याच्यासाठी आपण हा ब्रिज आता पाडतोय आणि याच्यामध्ये आपण ब्रिज आणि मेट्रो असं इंटिग्रेटेड स्ट्रक्चर इथं येईल आणि त्याचं डिझाईन करण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. हे करण्यामुळं भविष्यातली जी काही ट्रॅफिक आहे त्याला खूप मोठ्या आपल्याला मदत मिळू शकेल. आज एक पाडण्याचं काम सुरू केलं तर पहिल्यांदा पाषाणचा जो काही लेग आहे पाषाणला जाणारा जो भाग आहे तो आपण आजच्या आज उद्या पाडू आणि मग ज्या पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं त्या पद्धतीनं उर्वरित भाग पण पाडू. मॅक्सिमम जे काम आहे ते लॉकडाऊन पिरियडमध्ये पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे आणि त्यासाठी कमीत कमी लोकांना त्रास व्हावा, ट्रॅफिकमध्ये कमीत कमी प्रॉब्लेम यावेत म्हणून त्याचं ऑलरेडी नियोजन पोलीस विभागाच्या सहकार्यानं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विविध यंत्रणांचा सहभाग. थँक्यू. लोकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे, त्यामुळं पहिल्यांदा आपण हा बाणेर लेक काढतोय ज्याच्यामुळं एस बी रोड आणि शिवाजीनगरकडून येणार जे ट्रॅफिक आहे त्याला अडथळा होणार नाही, जास्तीत जास्त स्पेस मिळेल. आणि आम्ही PMRDAला विनंती पण केली की त्यांनी हे सगळं काम लॉकडाऊनच्या काळातच करावं जेणेकरून लोकांना त्रास होणार. ओके.